कोल्हापूर शहर हे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी तसेच वेगवेगळ्या मटण थाळीसाठी प्रसिद्ध आहे. जसं की कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, तसेच कोल्हापुरी झणझणीत मटण, कोल्हापुरी तांबडा रस्सा सुकं मटण. त्यापैकीच आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी मटणाचा झणझणीत रस्सा. यासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 किलो स्वच्छ धुवून घेतलेलं मटण, 3 मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे, अशा प्रकारे बारीक स्लाइस केलेले आहे, त्याचबरोबर बारीक उभा चिरून घेतलेला टोमॅटो. मसाल्यांमध्ये पाहणार आहोत 2 तेजपत्त्याची पानं, 2 इंच दालचिनी, 4 ते 5 मिरे, 2 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 4 ते 5 लवंग, 1 चक्रीफूल, 1/2 जावित्री, दगडफूल, 15 ते 20 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर 2 इंच आलं, कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची. सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे 2 चमचे जिरं, 2 चमचे धने, त्याचबरोबर 2 ते 2.5 चमचे तीळ, 1/2 वाटी किसून घेतलेलं खोबरं. हा मसाला आपल्याला लागतोच लागतो. त्याचबरोबर 4 ते 5 बेडगी मिरची, लाल तिखट, गरम मसाला, हळद. सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची या सर्वांची आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे. यामध्ये 1 उभा चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत आणि या कांद्याला सोनेरी रंगावर आपण परतून घेणार आहोत. कांदा आपला सोनेरी झालेला आहे. आता यामध्ये आपण चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहोत आणि त्याला देखील मस्तपैकी असे परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर यामध्ये 1.5 चमचा आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याची पेस्ट घालून घेणार आहोत आणि याला देखील परतून घेणार आहोत. मस्त असा आलं लसणाचा सुगंध सुटलेला आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद घालून घेणार आहोत आणि याला देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता हे सर्व आपण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 2 स्वच्छ घेतलेलं मटण घालून घेणार आहोत. आता या मटणला आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटे याला देखील तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. यामध्ये 1/2 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटांनंतर यावर आता झाकण ठेवलेले आहे. आता मटणाला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि हे सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर मटणमध्ये जे पाणी सुटलं होतं ते सर्व आटवून घेतलेलं आहे आणि आता आपलं मटण हे व्यवस्थित कोरडं झालेलं आहे. तेलावर मस्तपैकी फ्राय झालेलं दिसत आहे. आता यामध्ये आपण उकळलेलं पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून आपलं मटण हे लवकरात लवकर शिजेल. उकळलेलं पाणी घातल्यामुळे याला लगेच उकळी फुटलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या आपण याला देणार आहोत. 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. इथे एका पॅनमध्ये मी चिरून घेतलेला जो उरलेला कांदा होता तो घालून घेतलेला आहे आणि त्याला देखील आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे.
कांदा मस्तपैकी गोल्डन ब्राउन होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आहे, त्यामुळे आपला कांदा लवकरात लवकर गोल्डन ब्राउन होईल। पाहू शकता 4 ते 5 मिनिटांनंतर कांदा गोल्डन ब्राउन झालेला आहे। यामध्ये आता उरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत आणि त्याला देखील 2 ते 3 मिनिटे परतून घेणार आहोत, जेणेकरून टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल आणि आपली ग्रेव्ही देखील थिक होईल। याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पॅनमध्ये धने जिरे, त्याचबरोबर तीळ आणि किसून घेतलेले खोबरे घालून घेणार आहोत। याला देखील सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचे आहे। गॅस हा मंद आचेवर ठेवलेला होता, त्यामुळे हे जे मसाले आहे मंद आचेवर भाजल्यामुळे याला स्वतःचं असं तेल सुटतं। यामध्ये तेल घालण्याची आता गरज लागत नाही। याला देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पॅनमध्ये आता आपल्याला एक मोठी वेलची, दोन हिरव्या वेलच्या, लवंग, मिरी, दालचिनी, चक्रीफूल, जावित्री, दगडफूल आणि तेजपत्ता हे सर्व आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचे आहे। हे मसाले जळले नाही पाहिजेत। आता यामध्ये आपण 4 ते 5 बेडगी मिरची घालून घेणार आहोत। या मिरच्या तिखट नसतात पण याने कलर छान येतो। आता हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। याला आता आपण वाटून घेणार आहोत। आपला हा मसाला तयार आहे। हे सर्व करत असताना कुकरला आपण 3 शिट्या देऊन घेतलेल्या आहेत। आता 3 शिट्यानंतर आपण पाहून घेऊया मटण शिजलं आहे की नाही। जर शिजलं नसेल तर याला आणखीन 2 शिट्या देऊन घेऊयात। मटण शिजलेलं आहे। एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेऊन याला मस्तपैकी गरम करून घेऊयात। तेल गरम झालं की यामध्ये आपण 2 तेजपत्त्याची पानं घालून घेऊयात। गॅस इथे मध्यम आचेवर ठेवून घेतलेला आहे। हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आता आपण वाटलेला मसाला घालून घेऊयात। आता हा सर्व मसाला मध्यम आचेवर फ्राय करून घेऊया, व्यवस्थित परतून घेऊया। आता यावर 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून घेऊया। चार ते पाच मिनिटानंतर पाहून घेऊया मसाल्याला कडेने तेल सुटलेलं आहे। आता हे सर्व आपण एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त असा मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे आणि आपला मसाला देखील व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे। यामध्ये आता आपण 1.5 चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत। हे खूप झणझणीत आहे तिखट। त्याचबरोबर 1/2 चमचा गरम मसाला, वाटणामध्ये देखील आपण अख्खा गरम मसाला घातला होता। आता हे सर्व पुन्हा आपण एका चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊयात। मसाला हा मस्त फ्राय झालेला आहे। यामध्ये आता आपण शिजवून घेतलेलं मटणचं अळणी पाणी घालून घेणार आहोत, त्याचबरोबर पीस देखील घालून घेणार आहोत आणि याला पुन्हा मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने।
मटन शिजलेलं आहे आणि मसाला देखील छान फ्राई झाला होता। आता याला आपण 5 ते 7 मिनिटे उकळी देऊन घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया। या अगोदर देखील आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ जरा सांभाळूनच। आता सगळ्यात शेवटी आपण यावर कोथिंबीर पेरून घेणार आहोत। तयार आहे आपलं झणझणीत कोल्हापुरी मटण। तुम्ही देखील घरी ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक द्या, मित्रपरिवाराला शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा कोल्हापुरी किचन फूड। थँक्यू।